network initiative. नमस्कार माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व मनपूर्वक स्वागत करतोय आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे संधिवात गुडघेदुखीवरती असणारे रोबोटिक उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात रोबोटिक सांध्य तज्ज्ञ असणारे डॉक्टर रोहित सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत तर मग आपली सर्व ओळख करून देतो आहे डॉक्टर रोहित सरांची नमस्कार सर नमस्कार डॉक्टर रोहित लुथ्रा सरांचं व्यक्तिमत्व आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे कारण महाराष्ट्रातले ते एकमेव सर्जन आहेत जे हिप जॉईंटवरील ऑपरेशन हे डायरेक्ट एन्टेरियर ॲप्रोचने करू शकतात आणि मला अर्जून सांगा असं वाटतं की डॉक्टर रोहित लुथ्रा सरांनी ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे पण ते तिथेच थांबले नाहीत तर विशेष करून रोबोटिक उपचारांमधील पुढील प्रगत प्रशिक्षण हे त्यांनी फ्रान्स जर्मनी आणि यू एसला जाऊन घेतलेलं आहे आणि अर्थातच ह्या सर्व अत्याधुनिक उपचारांचा फायदा भारतातील रुग्णांना व्हाव्यासाठी ते भारतात परतले आणि सध्या ते पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत ऑर्कस हॉस्पिटल या ठिकाणी आणि या व्यतिरिक्त नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वच प्रेक्षकांना सांगायचंय की विविध स्वरूपाची सांधेदुखी गेल्या काही वर्षात आपल्याला वाढलेली दिसते ज्याच्यामध्ये संधिवात गुडघेदुखीचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे ज्याच्यामध्ये वयोमाना परतपेय होणारी गुडघेदुखी आहेच पण त्याच अनुषंगाने विविध इतरही कारणाने होणारी सांधेदुखी ज्याच्यामध्ये रोमॅटेड आर्थरायटीस सायकेलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे किंवा खास करून तापानंतरची सांधेदुखी आपल्याला वाढलेली दिसते सोरायसिस नंतर असणारी एकंदरीतच आर्थरायटिस आहे किंवा विविध इतर असणाऱ्या आजारांमधली सांधेदुखी ह्या सर्व प्रकारच्या सांधेदुखीसाठी आता एकत्रितपणे एका छताखाली उपचार आपल्याला उपलब्ध झालेले आहेत आर्कस हॉस्पिटल पुणे या ठिकाणी आणि मला अर्जुन सांगायचं वाटतं की या ठिकाणी आपल्याला सर्व प्रकारच्या सांधेदुखीसाठी गुडघेदुखीसाठी रोबोटिक उपचार आहेतच पण त्याच्या पुढे जाऊन हिप जॉइंट म्हणजे खुब्याच्या सांध्यासाठी आता डायरेक्ट एंटेरियर अप्रोचने आपल्याला खुब्याचा सांधा म्हणजे हिप जॉईंटवरचे हे घेता येऊ शकतात आणि ह्या व्यतिरिक्त फ्रोझन सारखी समस्या आपल्याला डायबिटीसमुळे वाढलेली दिसते किंवा इतरही असणारी सांध्यांची इतरही सांधेदुखी आहे ज्याच्यामध्ये कोपऱ्याची सांधेदुखी झाली किंवा खास करून घोटा आहे विविध कारणाने उद्भवणारी जी सांधेदुखी आहे ह्यासाठी उपचार आपल्याला मिळणार आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुडघेदुखीसाठी हे रोबोटिक उपचार हे आपल्याला आर्कस हॉस्पिटल पुणे या ठिकाणी उपलब्ध आहेतच या व्यतिरिक्त डॉक्टर रोहित सर हे नोबल हॉस्पिटलला सुद्धा कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं आहे की पुढील एक महिन्यासाठी सांधेदुखीच्या रुग्णांसाठी आर्कस हॉस्पिटलच्या वतीने शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व प्रकारचे सांधेदुखी रुग्ण ह्या शिबिरामध्ये सहभागी होऊ शकतात ह्यामध्ये आपल्याला खास करून कन्सल्टेशन त्याचप्रमाणे तपासणी आणि असणारे रोबोटिक उपचार ह्याच्यामध्ये विशेष सवलत मिळणार आहे तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात हे खास करून हेल्पलाईन नंबर आहेत आर्कस हॉस्पिटलचे ज्याच्यावरती आपण फोन करू शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांमध्ये लसणाऱ्या सवलतीचा लाभ घेऊ शकता सर अर्थातच कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला पहिला प्रश्न आपल्याला विचारायचा की विविध प्रकारची सांधेदुखी गेल्या काही वर्षात बळावलेली दिसते अर्थातच सगळ्यात जास्त प्रमाण हे गुडघेदुखीचं आहे तर सुरुवात आपण गुडघेदुखीपासून करूया काय काय उपचार आज गुडघेदुखीसाठी उपलब्ध झालेले काय सांगता येईल ते हे जे तुमचा गुडघ्याचा सांदा आहे त्यामधलं जे काटेलेज आहे ते हळूहळू झिजायला सुरुवात होते आणि वेअर अँड टेअरमुळे किंवा वजन जास्त असल्यामुळे स्पेशली बायकांमध्ये हा त्रास जास्त असतो आणि हा त्रास हळूहळू वाढत जातो त्याचे वेगळे स्टेज असतात आता हा नॉर्मल गुडका असा दिसतो तर त्यामध्ये हा तुमचा वरचा हाड हा मान खालचा हाड आणि हे तुमचं काटेलेज जसं जसं तुमचं वय वाढतं ते तुम्हाला ते काटलेजची जा. झीज होते आणि तुम्ही बघू शकता की हे खूप जा हा सांधा खूप जास्त खराब झालेला आहे आणि इथली झीज जास्त वाढलेली आहे आणि तुमचं कार्टिलेज पूर्ण पूर्ण वोनआउट झालं आहे तुम्ही पूर्ण खराब झालं आणि आता या स्टेजला जेव्हा पेशंट असतो त्याला खूप जास्त त्रास असतो बसायला उठताना त्रास होतो उठताना चालताना खूप त्रास असतं तर त्याचे वेगळे ट्रीटमेंट आहे तर जसं पहिल्या टप्प्याला किंवा दुसऱ्या टप्प्याला आपण औषध उपचार करू शकतो आणि फिजिओथेरपी किंवा ब्रेसेस किंवा बेल्ट आहे ते पण बेल्ट देऊन ते पेशंटला आपण बरं करू शकतो जेव्हा पेशंटला त्रास जास्त वाढतो तिसऱ्या टप्प्याला किंवा जेव्हा त्यांना जर आजार असतो किंवा कार्टिलेज टेअर असेल किंवा मे मेनिस्कस टेअर असेल किंवा पेशंटला लिगमेंट फाटला असेल तर त्यांना आम्ही दुर्बीनचं ऑपरेशन किंवा लेझर ट्रीटमेंटने त्याला आपण बरं करू शकतो तर जसं जसं अजून त्रास वाढणार समजा पेशंटला अजून तिसऱ्या टप्प्याला आले आणि एकच कप्पा खराब झाला तर आपण त्याला एक रिअलाइनमेंट सर्जरी तुम्ही बघू शकता टी व्हीमध्ये की हे पेशंटचं आम्ही रिअलाइनमेंट सर्जरी केलेली आहे त्यामध्ये आपण काय करतो की जे खाली खा, गुडघ्याचं खालचं जे हाड आहे तो बा ज्याला बाक आलेला आहे त्या हाडाला आपण ऑपरेशन करून सरळ करू शकतो आणि जे वेट बेअरिंग जे तुमचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी शिफ्ट झाला होता त्याला आपण परत सेंटरला आणू शकतो किंवा त्या नॅचरल सांध्याला वाचवण्यासाठी हा एक ऑपरेशन आहे त्याला आपण हाय टीबेल ऑशिटॉमी म्हणतो तर हे ऑपरेशन केल्यावर तुमचा जे वेट डिस्ट्रीब्युशन आहे किंवा जे वजन एका कप्प्यावर जास्त येत होता त्याला आपण परत सेंट्रलाईज केलं आहे आणि याने फायदा हा होतो की तुमचा नॅचरल सांधा किंवा ते नैसर्गिक सांधाला तुम्ही वाचू शकता आणि पुढे जाऊन जॉईंट रिप्लेसमेंटची गरज नाही पडणार हा ऑपरेशन असतो तर टाईमवर केल्यावर हा ऑपरेशनचा भरपूर फायदा असतो येस आपण हे जाणून घेतलं की कशा रीतीने आपण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर का आपले गुडघे दुखी असेल तर नैसर्गिक सांधा वाचवून आपल्याला हे उपचार घेता येणं शक्य आहे ज्याच्यामध्ये आपल्याला खास करून दुर्बीण लेझरचे उपचार आहेत या व्यतिरिक्त इंजेक्शनचे उपचार आहेत आणि हे सर्व उपचार आपल्याला एकत्रितपणे एकाच्या खाली आर्कस हॉस्पिटल पुणे या ठिकाणी उपलब्ध आहेत डॉक्टर रोहित लुथ्रासरांच्या मार्गदर्शनाखाली या व्यतिरिक्त डॉक्टर रोहित लोथा सर नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी सुद्धा काढत आहेत पण मला अवर्जून ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सांगायचं की पुढील एक महिन्यासाठी सांधेदुखीच्या रुग्णांसाठी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्या अंतर्गत आपल्याला विशेष करून कन्सल्टेशन म्हणजेच असणारा सल्ला त्याचप्रमाणे विविध लागणाऱ्या तपासण्या त्याच्यामध्ये एक्सरे आहे किंवा इतरही लागणाऱ्या तपासण्या आहेत आणि त्याच अनुषंगाने उपचार ज्याच्यामध्ये विशेष करून रोबोटिक उपचार ह्या सर्वांमध्ये सवलत असणार आहे तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात सुनील महागेशिवरकर हां काय त्रास होता गुडघ्याचा त्रास होता काय झाला होता च हे झालं ते फ्रॅक्चर होता ना, ना फ्रॅक्चर होता हां तिथे प्लेट लावली होती हो प्लेट लावली होती प्लेट काढून तिथली हां ते करू ऑपरेशन केलं काय सांधर रुपयाचं ऑपरेशन केलं सांधर रुपये आज कितवा दिवस आहे दुसरा आज तिसरा दिवस आहे तिसरा दिवस आहे शुक्रवारी झालं ना शुक्रवारी झालं तिसरा दिवस आहे किती त्रास आहे आता त्रास काही नाही दुखताय का नाही आता नाही दुखत वॉकर किती दिवस वापरला वॉकर जास्ती वापरलंच नाही मी वापर डायरेक्ट चाललंय ऑपरेशन ऑपरेशनचा त्रास झाला ना? नाही खुश आहे ऑपरेशन करून एकदम खुश आहे सर कार्यक्रमाच्या अनुषंगाने अर्थात पुन्हा एकदा मला विचारायचं आहे आपल्याला की लगी, हे आपण सांगितलं की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला नैसर्गिक सांधा वाचवून हे उपचार घेता येणं शक्य आहे अर्थातच गुडघेदुखी चौथ्या टप्प्यात गेली तर या ठिकाणी आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंटशिवाय पर्याय राहत नाही पण आता ह्यामध्ये सुद्धा आधुनिकता आलेली आहे त्यामुळे जवळपास आपण म्हणू की पुन्हा एकदा सर्व हालचाली हे रुग्ण करू शकतात त्यांना वेदनामुक्तीचा आनंद मिळू शकतो अर्थात हे जे कसं शक्य आहे काय सांगता येईल आमच्या प्रेक्षकांना हे तुम्ही बघू शकता की काय काय पेशंट म्हणजे फक्त एकच कंपार्टमेंट म्हणजे हा हा कंपार्टमेंटच खराब होणार आणि ज्यांना फक्त एकच कंपार्टमेंटचा प्रॉब्लेम आहे त्यांना आम्ही पार्शल नी रिप्लेसमेंट किंवा युनिक कंपार्टमेंट नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन करू शकतो तर या ऑपरेशनमध्ये फायदा हा असतो हो की तुमचा फक्त एकच कप्पा जे खराब झालं त्यालाच आपण फक्त करतो करतोय आम्ही पूर्ण सांदा बदलत नाही तुमचे लेगमेंट तेच असतात हाड पण तोच असतो स्नायू पण तोच असतो वाटी पण तेच असते फक्त एकच कंपार्टमेंट एकच कप्पा जे खराब झालं त्याला त्याच्यावर एक छोटी कॅप बसवतो आणि पेशंटला नंतर काही त्रास होणार नाही असं त्यांना मुवमेंट नॅचरल असते आणि त्यांना लगेच एका दिवशी घरी जाऊ शकतो एक अमूल्य विवेचन केलं आपल्याला आता डॉक्टर रोहित लुथरा सर यांनी की कशा रीतीने जर का एक कप्पा खराब झाला असेल गुडघ्याचा तर फक्त तेवढाच बदलण्याची सुद्धा सोय आता आहे आणि ह्याला युनिक कंपार्टमेंटल सर्जरी म्हटलं जातं आणि ह्यामुळे आपल्याला लवकर उपचार मिळून आपण लवकर या ठिकाणी बरे होऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे अत्याधुनिक स्वरूपाचं जे तंत्रज्ञान हे उपलब्ध आहे आपल्याला डॉक्टर रोहित तुसांच्या मार्गदर्शनाखाली आर्कस हॉस्पिटल पुणे या ठिकाणी आणि मला अर्जुन या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगायचं आहे पुढील एक महिना सांध्य रुग्णांसाठी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्याअंतर्गत आपल्याला तपासणी म्हणजेच निदान त्याचप्रमाणे उपचार आणि कन्सल्टेशन या सर्वामध्ये सवलत असणार आहे तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर संपर्कासाठी तो आपण स्क्रीनवरती बघतात दादा कुठले तुम्ही दावण अच्छा कधी झालं ऑपरेशन ऑपरेशन होतं 1.5 महिना झालं अच्छा ऑपरेशन आधी कसं होतं खूप त्रास होत होता आता चांगले झाले साडे इरथ आहोत ना नाही खूप चांगल्याने त्रास होत होता अच्छा आता कसं वाटतं आता चांगले वाटते फुश्या ऑपरेशन करून हो सर आपण आत्ता सांगितलं तसं आणि आपण विविध रुग्णही बघत होते अनुषंगाने की कशा रीतीने त्यांना वेदनामुक्तीचा आनंद मिळालेला आहे ह्या एकंदरीत उपचारांमुळे अर्थातच प्रेक्षकांना रोबोटिक उपचारांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे की हे कशा रीतीने केले जातात काय सांगता येईल तर याने ऑपरेशन केल्यावर ऑपरेशन करताना पेशंटला काही त्रास होत नाही तुमचा चिरा खूप छोटा असतो आणि ब्लिडिंग कमी असते किंवा रक्तस्राव जास्त जात नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे तुम्ही इम्प्लांट आपण बसवतो हो तर हे जे आपण बघू शकता की जॉईंट रिप्लेसमेंट हे जे ऑपरेशन आहे आणि त्याची जे अलाइनमेंट आहे हे सगळं कम्प्युटराइज झालेली आहे तर त्यामुळे ऑपरेशन करताना डॉक्टरांकडून काही का चुका होणार नाही म्हणून तो हंड्रेड पर्सेंट अचूक ऑपरेशन आहे आणि त्यामुळे तुमचं जे इम्प्लांट जे प्लेसमेंट आहे किंवा त्याची जे लाईफ आहे ते जास्त अस चांगली असते आणि पुढे जाऊन पेशंटला खाली मांडी पण पेशंट खाली बस बसवू शकते मांडी खालून आणि त्यांना चालताना उठताना बसताना काही त्रास होत नाही ते जिने चढू शकतात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की पेशंटला ऑपरेशनच्या नंतरचं जे पेन होतो ते ह्या रोबोटिक उपचाराने पेन खूप कमी असतो आणि पेशंटची रिकव्हरी किंवा त्यांचे जे फिजिओथेरपी लागणारा जे व्यायाम आहे ते पण जास्त लागत नाही आणि पेशंट चालत घरी जाऊ शकतो बिना वॉकर बिना काठीचे आणि तिसऱ्या दिवशीच तो पेशंट टॉयलेट ट्रेनिंग किंवा कमोट ट्रेनिंग करून बसू शकतो आणि मी पेशंटला तिसऱ्या दिवशीच जिनेवर खाली चढवतो आणि पेशंट तिसऱ्या दिवशी चालत घरी जातो येस आपण हे आता जाणून घेतलं डॉक्टर रोहित लुथरा सरांकडनं की कशा रीतीने एक वैद्यकीय क्रांती झालेली आहे रोबोटिक उपचारांमुळे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने गुडघे दुखीच्या रुग्णांसाठी सांधेदुखीच्या रुग्णांसाठी खुशखबर अशी आहे की पुढील एक महिन्यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आर्कॉस हॉस्पिटलच्या वतीने ज्यांतर्गत आपल्याला कन्सल्टेशन त्याचप्रमाणे तपासण्या आणि ह्या व्यतिरिक्त लागणारे सर्व उपचार ज्याच्यामध्ये दुर्बिण लेझरचे उपचार आहेत इंजेक्शनचे आहेत रोबोटिक उपचार आहेत विविध प्रकारचे उपचार आहेत हे आपल्याला सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध झालेले आहेत तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला अर्जुन सुरक्षा सांगायचे की गुडघ्याच्या खालोखाल जर का दुसरा कुठला सांधा खराब झालेला दिसत असेल तर तो आहे हिप जॉईंट म्हणजे खुब्याचा सांधा विविध कारणांनी खराब होतो पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता डायरेक्ट अँटिरियर अप्रोचने ह्यावरील उपचार करता येणं शक्य आहे आणि असे उपचार करणारे महाराष्ट्रातले एकमेव सर्जन आहेत डॉक्टर रोहित लुथरा सर तर आपण आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया खुब्याच्या सांध्याविषयी सर खुब्याचा सांधा हा एव्हियनमुळे खराब होतो ज्याला अनेकविध कारणं आहेत म्हणजे अतिरिक्त मद्यपान आहे काही इन्फेक्शन्स आहेत काही प्रकारचे ऑटोमिन डिसीज आहेत एन्क्लोजिंग सारखा जरा विविध कारणांनी खराब झालेला दिसतो एच आय सारखा इन्फेक्शन आहे एच आयमध्ये दिसतो आपल्याला तर ह्यामध्ये आता आणि हा तरुण वयात खराब होतो आणि त्यामुळे मला वाटतं ही सर्जरी आहे ही फार महत्वाची ठरते आम्हाला सर्वप्रथम हिप जॉईंट विषयी सांगा काय सांग जेव्हा पेशंटला याचा त्रास असेल तर आम्ही त्यांना त्याचे पण चार टप्पे असतात त्याला पण गोळ्या आहे इंजेक्शन आहे पी आर पी इंजेक्शन आहे किंवा को डिकम्प्रेशन म्हणून एक ऑपरेशन आहे तर सुरुवाती स्टेजला आम्ही हे सगळं ऑपरेशन करून पेशंटला त्याचे जे प्रोग्रेशन आहे जे डिसीज वाढणार आहे त्याला पण थांबू शकतो किंवा त्याला स्लो डाऊन करू शकतो किंवा जेव्हा पेशंट शेवटच्या स्टेजला येतो तर तेव्हा आम्ही त्यांना हिप जॉईंट रिप्लेसमेंटचा हा ऑपरेशन सुचवतो तर हिप जॉईंट रिप्लेसमेंट केव्हा करायचं जेव्हा तुमचा हा हाचं पूर्ण खराब झाला असेल तुम्ही बघू शकता की हे जे सांधा आहे हे पूर्ण जास्त खराब झालेला आहे आणि या स्टेजमध्ये पेशंटला चालता येत नाही पेशंटला चालायला खूप त्रास असतो उठताना बसताना खूप त्रास असतो आणि त्यांना पेन किलरशिवाय जग जगता येत नाही तर या स्टेजला आम्ही पेशंटला ऑपरेशन सुचवतो तर जेव्हा आपण ऑपरेशन करतो आपण काय करतो की हे खराब झालेला जे गोळा आहे त्याला काढून टाकतो आणि इथे नवीन कप बसवतो तर हे करताना आपण त्याला टोटल हे रिप्लेसमेंट हा ऑपरेशन म्हणतो तर या ऑपरेशनमध्ये पण भरपूर अत्याधुनिक इम्प्लांट्स आलेले आहे तुम्ही बघू शकता की सिरेमिकचा बॉल असतो आणि या आपण हे जे बॉल खराब झाले त्याला पण काढून टाकला आणि त्याच्यावर पण असं स्टेम आणि हे कप बसू शकतो पण आता ह्यामध्ये पण एक अत्याधुनिक टेक्निक आ आली आहे ऑपरेशन सेम आहे फक्त करायची पद्धत बदलली आहे आणि त्या पद्धतमध्ये त्याला आपण डायरेक्ट अँटी अप्रोच टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणतो तर हा ऑपरेशन करताना तुम्ही बघू शकता हे व्हिडिओमध्ये की तुम्हाला स्नायू एक पण स्नायू कट करावं हो लागत नाही तुम्ही दोन स्नायूला पडद्यासारखं बाजू करतात आणि पडद्यामधून जाऊन तुम्ही डायरेक्ट सांधेला जातात मग तुमचा एक पण स्नायू कट होत नाही जेव्हा तुम्ही हाच ऑपरेशन मागून करता तुम्हाला भरपूर स्नायू कट करावं लागतं आणि त्याला नंतर मग शिवावं लागतं मग जेव्हा आपण त्या स्टिच करतो तो स्नायू वीक होऊन जातो त्यामुळे त्याला थेरपी पण खूप जास्त करावं लागते आणि मागून जेव्हा मा आपण ऑपरेशन करतो तर त्याचा हा नुकसान आहे की सांधा निष्ठू शकतो मग त्याला पेशंटला आम्हाला आम्ही पेशंटला रिस्ट्रिक्शन देतो मी खाली बसू नका मांडी घालू नका किंवा पायाला फाकून ठेवावं लागतं तर जेव्हा आपण ऑपरेशन डायरेक्ट अँटी अप्रोच करतो हे कुठलाही हा रिस्ट्रिक्शन नसतो पेशंट नेक्स्ट डेपासून पूर्ण वजन देऊन चालू शकतो त्याला पाय फाकून ठेवायची ठेवायची काही गरज नाही दोन्ही साईडला पेशंट टर्न करू शकतो आणि दोन्ही खूप एका दिवशी आपण ऑपरेट करू शकतो तर हा फायदा आहे डायरेक्ट अँटिरियर आपण चा आपण घेतलं डॉक्टर रोहित लुथरा सरांकडनं की कशा रीतीने आता डायरेक्ट अँटिरियर अप्रोच मुळे खुब्याच्या असणाऱ्या सांधेदुखीवरती अतिशय चांगल्या रीतीने उपचार करता येणं शक्य झालेलं आहे आणि आपण विविध स्वरूपाचे रुग्ण बघतो या अनुषंगाने की कशा रीतीने डॉक्टर रोहित लुथरा सरांच्या मार्गदर्शनाखाली आर्कोस हॉस्पिटलमध्ये घेतलेल्या उपचारांमुळे वेदनामुक्तीचा आनंद ह्या सर्व रुग्णांना मिळालेला आहे आणि आपण त्यांची असणारी चाल बघू शकता विविध असणाऱ्या हालचाली बघू शकता अतिशय सहज अगदी नैसर्गिकरित्या ते हालचाली करू शकत आहेत आणि ह्याचं सर्व श्रेय जातं डॉक्टर रोहित लोथ्रा सरांना मला अर्जून पुन्हा एकदा सांगायचं वाटतं की महाराष्ट्रातले ते एकमेव सर्जन आहेत डायरेक्ट अँटेरियर अप्रोचने खुब्याच्या सांध्यावरील उपचार करणारे आणि मला वाटतं त्यासाठी निश्चितच अभिनंदन आपलं माझा डॉक्टर तर्फे आणि एबीपी माझातर्फे आणि मला अर्जुन सर्वेक्षांना सांगायचं की अनुषंगाने सांधेदुखीच्या रुग्णांसाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्यांतर्गत सर्व प्रकारचे सांधेदुखीचे रुग्ण सहभाग होऊ शकतात ज्याच्यामध्ये खुब्याची सांधेदुखी आहेत पण गुडघेदुखी प्रामुख्याने प्रमाणे जे आपल्याला दिसते स्त्रियांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे आणि मला अर्जुन सर्वेक्षणाला सांगायचं की आपल्याला कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो आपण जरूर या शिबिरामध्ये सहभागी या ठिकाणी आपल्याला असणारं कन्सल्टेशन तपासणी आणि उपचारांमध्ये आणि विशेष करून रोबोटिक उपचारांमध्ये विशेष सवलत आहे तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात दोन्ही क्वेंचं ऑपरेशन झालेलं आहे ओके टोटल टोटल दोन्ही साइड चलने एकदम कंप्लीट आता पंद्रह दिवस दोनों आता कम्प्लीट अच्छा पहिले ऑपरेशन लावून किती दिवस झाले पहिले ऑपरेशनला दोन महिने झाले आता ऑपरेशनला दा पंधरा दिवस झाले ओके ऑपरेशनच्या आधी काय त्रास होता तुम्हाला ऑपरेशनच्या आधी गुडघ्यांच्या खाली पूर्ण ओके चालायला येत होत खूप त्रास होता खूप अच्छा चालता बी येत नव्हतं कम्प्लीट आता कम्प्लीट चालतंय ते ओके पहिल्यापेक्षा तुम्हाला किती फरक वाटतो आत्ता सगळं कंप्लीट शंभर टक्के फरक पडतोय नॉर्मल चालतो खुश आहे हा एकदम खुश सर अर्थातच या अनुषंगाने मला विचारायचं जातं आता रोबोटिक उपचारांमध्ये मला वाटतं खूपच फायदे आहेत आणि खास करून स्त्रियांमध्ये सुद्धा गुडघेदुखीचं प्रमाण हे आपल्याला जास्त दिसतं आणि स्त्रियांना घराची असणाऱ्या जबाबदाऱ्या आणि बऱ्याचदा त्यामुळे ते ऑपरेशनही टाळत असतात तर ता, रोबोटिक उपचारांमुळे त्वरित रिकव्हरी होऊन ह्याचा फायदा स्त्रियांना जास्त होऊ शकतं का आणि एकंदरीतच रोबोटिक उपचारांचे काय काय फायदे आहेत काय सांगता येईल तर रोबोटिक उपचार हा जे उपचार आहे ते गुडघेदुखीमध्ये खूप फायदेशीर आहे तर जसं मी बघू शकता की थुँग थुँग जे आपले स्त्रिया असतात त्यांना गुडघे दुखीचा खूप त्रास असतो किंवा जे सिनियर सिटीजन आहे त्यांना ज्यांना ॲक्टिव्ह लाईफ जगायची आहे किंवा शेतकरी वर्ग ज्यांना ॲक्टिव्ह परत नॉर्मल कामावर जायचं आहे त्यांना हा रोबोटिक उपचाराचा खूप फायदा आहे कारण ज्या या, या पेशंटला गुडघे दुखी असतो आपण त्यांना रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट करतो रोबॉटिक गुडक्याचं ओपन करतो तर त्यामुळे पेशंटला हे रोबोटिक केल्यामुळे त्यांना त्रास खूप कमी असतो आणि त्यांना नॉर्मल मुवमेंट लगेच करता येते त्यांना वॉकर किंवा काठीची गरज पडत नाही आणि ते लवकरात लवकर कामावर जाऊ शकतात कारण याला पोस्ट ऑपरेटिव जे स सर्जरीनंतर जे रिकव्हरी पिरियड आहे ते खूप कमी असतो आणि पेन पण खूप कमी असतात आणि म्हणून पेशंट लवकरात लवकर आपले डे टू डे ॲक्टिव्हिटी करू शकतात नॉर्मल घरामध्ये जाऊन ते ट्रीटमेंट आपलं रोजचं कामं करू शकतात आणि लवकर आपण जाणून घेतला तर डॉक्टर रोहित लुत्रासरांकडनं की कशा रीतीने आज रोबोटिक उपचारांमुळे वैद्यकीय क्रांती झालेली आणि ह्याचा फायदा सर्व स्तरातील रुग्णांना झालेला आहे विशेष करून स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांच्या ठिसुळतेचं प्रमाण जास्त असतं त्यांना असणाऱ्या घरातल्या जबाबदाऱ्या जास्त असतात त्यांच्यासाठी मला वाटतं एक वरदान स्वरूपाचे उपचार आहेत तसं म्हणायला हरकत नाही की लवकर रिकव्हरी होत असल्यामुळे त्वरित उपचार घेऊन ते पुन्हा एकदा आपला असणारा कार्यभार सांभाळू शकतात पण एवढंच नव्हे तर आज विविध इतर क्षेत्रात काम करणारी लोकं मग ते शेतकरी वर्ग असो कामगार वर्ग असो किंवा आय टी क्षेत्रातील लोक असोत किंवा विशेष करून सिनियर सिटीजन जे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत जे आता ॲक्टिव्ह लाईफ त्यांना जगायला आवडतं कुणाला ट्रेकिंगला जायचं असेल कुणाला बाहेर जायचं असेल तर मला वाटतं रोबोटिक उपचार हे गुडघेदुखीसाठी एक वरदान स्वरूपाचे उपचार असं सिद्ध झालेलं आहे आणि केवळ गुडघेदुखीच नव्हे तर खास करून त्याच अनुषंगाने खुब्याची सांधेदुखी असणारे रुग्ण ज्यांना तरुण वयामध्ये हा कारण सांधा खराब होतो खुब्याचा सांधा ज्याला हिप जॉईंट म्हटलं जातं त्याच्यासाठी आता डायरेक्ट एंटेरियर अप्रोचने आता हे उपचार उपलब्ध झालेले आहेत ज्यामुळे त्वरित आपण पुन्हा एकदा कामावरती होऊ शकता आपलं आयुष्य आनंदात जगू शकता वेदनामुक्तीचा आनंद ह्या सर्व रुग्णांना मिळू शकतो आणि असे विविध रुग्ण आपण बघत होतो आता स्क्रीनवरती की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेलं आहे खास करून हे रोबोटिक उपचार घेतल्यानंतर आपण आधीच आणि नंतरच्या असणाऱ्या त्यांच्या हालचाली बघू शकता आणि हे सर्व शक्य झालेले डॉक्टर रोहित लुथरा सरांच्या मार्गदर्शनाखाली आर्कस हॉस्पिटलमधील उपचारांमुळे आणि मला अर्जून सांगायचं की व्यतिरिक्त डॉक्टर रोहित लुथरा सर नोबल हॉस्पिटल या ठिकाणी सुद्धा कार्यरत आहेतच आणि विशेष करून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सांधेदुखीच्या रुग्णांसाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्याअंतर्गत आपल्याला सर्व प्रकारचे सांधेदुखीचे रुग्ण या ठिकाणी सहभागी होऊ शकतात तिथे आपल्याला कन्सल्टेशन तपासणी आणि उपचार या तिन्हीमध्ये सवलत असणार आहे तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात सर जाता आता आमच्या प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल मला हा हेच सांगायचं आहे की तुम्ही डॉक्टरांकडे लवकर या किंवा तुम्ही योग्य ट्रीटमेंट घ्या आणि सुरुवाती टप्प्याला आपण औषध उपचार करू शकतो आणि नंतर समजा गरज पडली तर आपल्याकडे अत्याधुनिक ट्रीटमेंट जसं रोबोटिक उपचार आहे गुडघ्यासाठी आणि खुब्यासाठी आपल्याकडे डायट अँटीर रेप्रोच आहे तर हे ट्रीटमेंट घेतल्यावर तुम्हाला नॉर्मल जीवन जगता येईल येस मला वाटतं एक मुलाचा सल्ला आपल्याला डॉक्टर रोहित लोथ्रासर सरांनी दिला जातो आता की आपण लवकर ट्रीटमेंट घ्या आणि ह्यासाठीच आजचा जनजागृतीपर कार्यक्रम आहे आणि ह्याच अनुषंगाने सांधेदुखीच्या रुग्णांसाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आर्कस हॉस्पिटलच्या वतीने अंतर्गत आपल्याला सर्व सांधेदुखीच्या रुग्णांना खास करून कन्सल्टेशन तपासण्या आणि उपचार ज्याच्यामध्ये रोबोटिक उपचारही आहेत आपल्याला सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्यामुळे कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो ज्याच्यामध्ये गुडघेदुखी आहे किंवा खास करून खुब्याचा सांधा म्हणजे हिप जॉईंट आहे फ्रोजन शोल्डरसारखी समस्या आहे किंवा इतरही कोणतीही सांधेदुखी असो आपल्याला फक्त कॉल करायचं आहे पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात आर्कस हॉस्पिटलचा हेल्पलाईन नंबर आहे ह्याच्यावरती आपण कॉल करू शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि सांदुखीमध्ये असणाऱ्या उपचारांमधील जी सवलत आहे त्याचा लाभ घेऊ शकता सर आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमोल महाराष्ट्रांचा प्रश्न केला त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद